नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची आणि का करायची हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगत आहे। माननीय मारुती चव्हाण भैरवनाथ शेतकरी मंडळ बोळी अध्यक्ष थोडक्यात तुम्हाला माहिती सांगत आहे बीज प्रक्रिया कशी करायची। सुरुवातीला आपण सोयाबीन बी हे KM 726 फुले संगम घेतलेलं आहे। तर आता आपण परिसरात त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे थोडं अशा प्रकारे आणि रासायनिक प्रक्रिया तयारमची आपण करणार आहोत। आपण हे अर्ध्या तासापूर्वी आपण ही सगळं रासायनिक प्रक्रिया केलेली आहे सगळी म्हणजे थायरमची आणि कीटकनाशक टॉट ही केलेली आहे। टॉट का वापरायचं आपण थायमॅजोस त्याच्यामुळे आपले चक्रीभुंग आणि खोडकीड आपल्याला 90% त्यापासून पिकाचं संरक्षण होते तेव्हा आपण ती टॉटची सगळ्यांनी करायची आहे कीटकनाशकाची। त्यानंतर आपण बायोला आरशेपचं त्यामुळे नत्र स्वरद आणि पालाश हे पिकांना मिळणार त्यामुळे दोनदार वाढ होणार आहे त्याची। आणि उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणे वाढ होणार आहे। अशा प्रकारे चौफेर सगळीकडे टाकून घेत आहे। त्यानुसार आपण चारी कोपरे करून ते समप्रमाण बियांना लागेल असं हलवायचं आहे आणि नंतर पिशवी घेऊन त्याला इजा होणार नाही आणि ते इतर पण निघणार नाही अशा प्रकारे आपण त्याला हळूवार पांगवायचं आहे। आणखी 2 तास कमीत कमी सावलीमध्ये सुकवायचं आहे आणि सुकल्याच्या नंतर त्याची पेरणी करायची आहे। अशा प्रकारे हे करत आहे। नमस्कार।